अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे। वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे। घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते। संकटाची कशास भीती, विश्व माझे माझ्याच हाती। अशाच एका उज्ज्वल प्रभाती। एकदा आपण हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा तुमचा भाऊ तिथे चुकून आला होता। काय धांदल उडली होती तुमची? एवढं काय काम आहे की आजच्या दिवशी सुद्धा वेळेवर घरी परत येता येत नाही? मुळात आधी बाहेर जायचंच का? बाबांनी ना सगळा प्लॅन बिघडवला। मेघना, काय चाललंय बाबांचं सगळं? मेघना, चुकलं माझंच चुकलं। मी देवकीकडे जायला नको होत। सेलिब्रेट, आज तुला तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो, ठीक आहे? सॉरी, मी चंदूला कबूल केले आणि मी त्याच्याच बरोबर जाणार आहे। मला पैसे हवे होते, 2 लाख रुपये। नाही, हे एवढे पैसे तुला कशा करता पाहिजे? मला चंदूला द्यायचे। आपल्या नवीन प्रोजेक्टचं काम कसं चाललंय? काय ग, आज अचानक ऑफिसच्या कामामध्ये इंटरेस्ट कसं काय घ्यायला लागलीस? नाही, म्हणजे मला असं वाटतं की चंदूला जर तुम्ही या नवीन प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व करून घेतलं तर। कविन, तुम्ही बोलवलंच सर मला। धन्यवाद। मी तुला एक विनंती करतो सर। प्लीज, तू माझ्या सायलीच्या आयुष्यातनं निघून जा। ती एकमेव आधार आहे माझा आणि ती तुझ्या बरोबर सुखी होऊ शकणार नाही आणि ती मला चालणार नाही। तू काहीच देऊ शकणार नाहीस तिला। अगदी बरोबर बोलतोय सर। मी तिला हे काहीच देऊ शकणार नाही। देऊ शकतो ते फक्त प्रेम। या प्रेमाच्या थिल्लर कल्पना पोटापर्यंत येऊन संपून जातात। अरे, तुझे स्वतःचे पाय बळकट नाहीत आणखीन तू तिला सांभाळणार? ज्या सुखात ती वाढली आहे ते सुख देऊ शकशील?
कशी जगेल ती तुझ्या बरोबर? मी तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन सर. प्रयत्न करेन तोपर्यंत सगळं आयुष्य संपून जाईल आणि नुकसान कोणाचं होईल? हे बघ, तू तिच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे प्लीज. सर, मला वाटतं हा निर्णय तुम्ही सायलीवर सोपवावा. ती म्हणेल ते मला मान्य. That's the problem. ती मूर्ख मुलगी समजूनच घेत नाही. बघ प्लीज गेट आउट ऑफ हर लाईफ. अरे, तुझे स्वतःचे पाय बळकट नाहीत आणखीन तू तिला सांभाळणार? ज्या सुखात ती वाढली आहे ते सुख देऊ शकशील? कशी जगेल ती तुझ्या बरोबर? प्लीज गेट आउट ऑफ हर लाईफ. अशाच का उज्ज्वल प्रभाते. रे देवा, काय हा पसारा पडला. मेघना, ए मेघना, अगं जरा पसारा आवरून ठेवावा इथला. काय काय पडलंय बघ. मेघना, इथे का उभी आहेस अशी? ए, कसला विचार करतेस? चल, मला स्वयंपाकात मदत कर. चल. मेघना, आई डॉक्टर देवकीने ऑपरेशनचा खर्च. मेघना, कमाल आहे आई तुझी. ही बाई आपल्याला एवढी मदत करते आणि त्या बाईबद्दल आपल्याला काहीही जाणून घ्यायची इच्छा होत नाहीये? नाही, माझी अजिबात इच्छा झाली नाही. इच्छा झाली नाही की धाडस होत नाहीये. मेघना, काय चाललंय तुझं? हाच प्रश्न मी तुला विचारला तर? आई, डॉक्टर देवकी राणे ही बाई पप्पांच्या एवढ्या जवळ जाते, आपल्याला एवढी मदत करते आणि त्या बाईबद्दल आपल्याला काहीही जाणून घ्यायची इच्छाच होत नाहीये. नाही, ठीक आहे, तुझी इच्छा नाही ना होत आहे, पण आता माझी इच्छा आहे. मला जाणून घ्यायचंय ही डॉक्टर देवकी राणे बाई कोण आहे.
ती आपल्याला एवढी सगळी मदत का करते, पप्पांच्या एवढी जवळ का जाते? मेघना, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. हे असले प्रश्न बाबांना विचारण्याचा अधिकार तुला नाही आहे, कळलं? अधिकार नाही आहे? नाही. म्हणजे या घरात काय चाललंय हे जाणून घ्यायचा अधिकार मला नाही. लहान आहे ना मी, पण आई फॉर गॉड सेक तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की मी आता लहान राहिलेली नाहीये. कळतंय मला तुझ्या बोलण्यावर ना. ठीक आहे, हा प्रश्न विचारायचा अधिकार मला नाहीये, पण हा प्रश्न पप्पांना विचारायचा अधिकार निदान तुला तरी आहे ना, मग तू विचार ना. मी तुला सांगितलं ना मी विचारणार नाही म्हणून. पण का? हे बघ, त्यांना आधीच खूप मनस्ताप झालाय. अगं, त्यांना आधीच खूप मनस्ताप झालाय म्हणजे काय? तू नाही का त्रास भोगलास त्यांच्या बरोबर? सगळ्यांचा ठीक तू नाही का भोगत त्रास? या घरासाठी किती किती कष्ट घेत असतेस तू? सगळ्यांची मन जपण्यासाठी किती धडपड करतेस तू? पण तू पप्पांना विरोध नाही करणार. त्यांना त्रास होईल, त्यांना मनस्ताप होईल, त्यांना दुःख होईल अशी कुठली गोष्ट करणार नाहीस तू. थोडक्यात काय, तू पप्पांना देवकी राणे बद्दल काहीही विचारणार नाहीस. पण आई, मी देवकी राणे बद्दल एक्सप्लेनेशन मागणार पप्पांकडे. मेघना, मला कळायलाच पाहिजे की डॉक्टर देवकी राणे ही बाई आपल्याला एवढी मदत का करतेय. नक्कीच नक्कीच या मदती मागे तिचा काहीतरी हेतू असणार आहे आणि मला तो समजायलाच हवा. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. अरे चंदू, कधी आलास? आताच. बरं वाटत नाहीये का तुला? नाही, असं काही नाही. चेहरा का उतरलाय तुझा? नाही, खरंच काही नाही. चंदू, माझ्यापासून काही लपवू नकोस ना. सांग काय झालंय? सायली, मी ही नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय. चंदू, अरे पण का? तुझ्या बाबांनी आज मला त्यांच्या केबिन मध्ये बोलवून घेतलं होत. काही काम होत का त्यांचं? मला विनंती करत होते. पप्पा आणि विनंती? कसली विनंती? तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याची. चंदू, आणि माझा निर्णय झालाय. तुझा निर्णय झाला असेल तर ठीक आहे, पण जायचंच असेल तर मलाही सोबत न्यावं लागेल. ते नाही शक्य. का? का म्हणजे? जाणार कुठे? राहणार कुठे? खाणार काय? या असा बेकार. माझ्या राहण्याचं ठिकाण नाही,
तू नाही ना मला सोबत नेऊ शकत, मग तुला इथेच थांबलं पाहिजे. आणि माझी खात्री. कसली आणि कोणाची? तुझ्याबद्दल. तू लवकरच तुझ्या कामाने पप्पांना इम्प्रेस करशील आणि मग ते लग्नाला परवानगी देतील आपल्या. माझ्या कामाने त्यांना मी प्रभावित करेन, पण माझ्या स्वाभिमानाचं काय? मी गरीब जरी असलो ना तरी स्वाभिमानी आहे मी चंदू. आणि नाही, असं अपमानास्पद नाही जगू शकत मी, नाही जमणार मला. मानापमानाबद्दलच बोलायचं झालं तर प्रेमासाठी, आपल्या माणसासाठी कधीतरी सहन करावं लागतंच ना. अरे जितका त्रास तुला होतोय तितकाच मलाही होतोय चंदू. आणि मी तुला ही नोकरी करण्याचा आग्रह का करते? आपल्या प्रेमासाठीच ना. आपल्या प्रेमातला हा कठीण काळ सुद्धा संपेल चंदू. आणि मग मी अभिमानाने सांगू शकेन की मी तुझी बायको आहे. सायली. आणि सगळ्या जगासमोर जर तुला अभिमानाने जगायचं असेल तर एका माणसासमोर. बोल ना पुढे, बोल ना. थांबली आहेस का? बोल ना पुढे. तर एका माणसासमोर म्हणजे माझ्या पप्पांसमोर थोडा अपमानित झालास तर काय हरकत आहे? सायली. अगं अगं नीट धरती वाटी, तेल सांडेल त्याच्यातलं, लक्ष कुठे तुझं? आई गो हळू ना मम्मा. मेघना काय हे, किती कोरडे झालेत तुझे केस. तेल लावतेस ना आता? अगं पण रोज तेल लावायला पाहिजे ग. चल रोज वगैरे काय तेल लावणार नाही आम्ही. चिपकू चिपकू होतात केस आणि मग त्यांनी पिंपल्स पण येतात. काहीतरी उगाच बोलू नको सर. चिपकू चिपकू काय होतात, पिंपल्स येतात म्हणे वाटतील ते बोलते. शे तुम्ही आजकालच्या मुली ना, हे तेल लावत नाही ना म्हणून तुमचे केस पांढरे होतात लवकर आणि वाढत पण नाही. शी ए केस पांढरे काय तेल न लावल्यामुळे होतात असं नाही. ते हॉर्मोनल चेंजेस असतात. हो काहीतरी उगाच सांगते मला, आली मोठी. हार्मोनल चेंजेस होतात म्हणे. आमच्यात नाही कधी झाले त्या वयात हार्मोनल चेंजेस. नाही झाले. मेघना आणि इकडे तेल एकदाच घे ना. माझे केस ना कसे काळे भोर होते आणि लांब सडक होते. लांब सडक आहेत अजून पण आता फक्त इकडून इकडून थोडेसे असे पांढरे झालेत. ते ना वय झालंय म्हणून पांढरे झाले. अच्छा अच्छा असं आहे वय. तुला सांगते आई ना अशी खट्ट दोन वेळा घालायची माझ्या. आणि बाबांना केस कापलेले अजिबात आवडायचे नाहीत. बाबा मी तुझा तो ब्लॅक अँड व्हाईट असा दोन वेळा घातलेला फोटो बघितला ही करून. कसली गोड दिसायची माझी मामा. पुरे पुरे मामा लवकर लावलं, किती टाइमपास करते ग तू. बस मेघना जाऊ उठ. जाते आई नाही हे ना फोन. असं काय मेघना उठ. तू पण अशी आहेस ना ग, तेलाचे हात आहेत माझे. चालतं आपला फोन नाही नाही म्हणत. जा जा लवकर घे उठ. तू पण अशी आहेस ना, एक गोष्ट तुला ऐकायला नको. कधी केलंयस सांगितलेलं काम आळशी होत चाललीस दिवसेंदिवस. किती बोलतीये. हॅलो. हॅलो अनंतराव आहेत का? कोण बोलत आहे? मी देवकी, डॉक्टर देवकी. नाही नाही आहेत ते घरात. कधी येतील याची काही कल्पना आहे? नाही काही सांगून गेले नाही आहेत. काही काम होतं का? नाही म्हणजे तसं विशेष असं काहीच नव्हतं. मग काही निरोप असेल तर मला सांगा, मी देईन त्यांना निरोप. नाही त्यांना फक्त माझा फोन येऊन गेला म्हणून सांगा. सांगते. काय म्हणालीस? मी अजून काहीच म्हटलं नाहीये. म्हटलं काही म्हणालीस की काय? कोणाचा फोन होता? फोन ना
सांग ना कुणाचा फोन होता? डॉक्टर देवकीचा। पापा तुम्ही कुठे गेला होतात? कुठे म्हणजे बाहेर गेलो होतो का? मी उलट तपासणी करत नाहीये, मी फक्त चौकशी करते। चौकशी? मेघना चुकली पण तरी सुद्धा तुम्ही तुम्ही तिच्यावर हात उचलायला नको होता। सांग ना माझ्या माझ्या चिमुरडीला, सांग ना तुझा बाप म्हणू असा नालायक नाहीये ग। मला वाटलं होतं की तू स्वाभिमानी असशील। हा म्हणजे मी असं ऐकलं होतं की तुझ्यासारख्या लोकांमध्ये स्वाभिमान हा ठासून भरलेला असतो। मी स्पष्टपणे जा म्हणून सांगितलं तरी तू गेला नाहीस ना? अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वही